असं सांगण्यात येतं की सर्व ज्ञानेंद्रियांपेक्षा सर्वात महान इंद्रिय म्हणजे डोळा. जर ते आपण जगत असतो तेव्हा बरंच काही दान धर्म करत असतो आणि गेल्यानंतर आपल्या जाण्यानंतर आपण जर काय काय करू शकत असेल तर ते अवयव दान आहे. आणि त्यातल्या त्यात नेत्रदान हे फार सोपं आणि फॅमिलीला कुठेही मागे जे फॅमिली मेंबर असतात त्यांना त्रास होईल किंवा फार असं दगदगीचं असं काही नसतं त्यात. आणि त्याला एक 10 ते 15 मिनिटाची ती प्रोसिजर असते. ते करणं फार फार मोलाचं आणि फार पुण्याचं काम आहे. त्याच्यामुळे मी स्वतः माझा फॉर्म भरून घेतला आहे आणि आमच्या फॅमिलीतल्या सगळ्यांचा फॉर्म भरून घेतला आहे. आणि हेच आव्हान मी प्रत्येक व्यक्तीला करील की जगत असताना आपण करत असतो आपल्या नंतर अनंताच्या पलीकडे जाऊनही जर आपण काही लोकांसाठी समाजासाठी काही करू शकत असेल तर ते अवयव दान आहे. आणि त्यातल्या त्यात नेत्रदान जर आपण करू शकलो फार मोठी भाग्याची आपल्यासाठीच संधी असते. तर ते आपण प्रत्येकाने त्याचा जो फॉर्म ऑनलाईन अवेलेबल आहे तो भरून ते त्याच्यासाठी अप्लाय करून ठेवायला पाहिजे. महत्वाचा आणि खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलात. ऍक्च्युली या गोष्टींबद्दल चर्चा करणं राहिलं आपलं. दर पंढरीच्या वारीला आम्ही जे वारकरी असतात त्यांच्यासाठी मोफत चष्मे वाटप, स्पेशली जवळचा चष्मा, हे आम्ही करत असतो. हडपसरमधून जेव्हा ती वारी जाते तेव्हा तिथे मी आणि आमची टीम दरवर्षी गेले 3 ते 4 वर्षापासून आम्ही हे करत आलोय. आणि इथून पुढेही काही संधी मिळाली आणि कोणाबरोबर अजून काही नवीन संकल्प असेल आणि काय करायचं असेल तर आमची त्यासाठी नेहमीच तयारी असेल. कारण पूर्वी करत आलोय आणि त्यापेक्षा नवीन वेगळं आणि रुग्णांसाठी काही चांगलं असेल तर ते आम्ही पुढेही करू. त्याची तयारी आमची सर्वतोपरी आहे. डोळ्यांमध्ये दोनच गोष्टी. आता ते उन्हामध्ये त्यांचा प्रवास जास्त असतो आणि पावसामध्ये जास्त असतो. तर उन्हामध्ये त्यांचं सूर्यकिरणांपासून त्यांनी स्वतःचं प्रोटेक्शन डोळ्याचं करणं गरजेचं असतं. कारण सूर्यामध्ये जे अल्ट्राव्हायलेट रेज असतात ते डोळ्याच्या आतल्या पडद्याला जास्त त्रासदायक असतात आणि ते आपण प्रोटेक्शन करणं गरजेचं असतं. कारण त्यांची वारी बरेच दिवस चालते आणि बराच मोठा प्रवास असतो. तर त्याच्यासाठी त्यांनी काही प्रोटेक्टिव्ह ग्लासेस किंवा चष्मे किंवा गॉगल असं घातलं तर थोडंसं त्यांच्या डोळ्याला प्रोटेक्शन होऊ शकेल. आणि त्यांनी त्याबरोबरच वारा, ऊन, पाऊस सगळ्यापासून डोळ्याला प्रोटेक्शन मिळतं. आणि या ह्याच्यामध्ये संसर्गजन्य जे रोग असतात डोळ्याचे हे फार वेगाने वाढतात. म्हणजे एखाद्याला डोळे आले तर बऱ्याच जणांना एकदम येण्याची शक्यता असते. तर त्यासाठी पण हा जर प्रोटेक्टिव्ह ग्लासेस असेल तर त्याची मदत होते. आणि जेव्हा आम्ही चष्मे वाटप करतो तेव्हा डोळा चेक करतो. आम्हाला काही शंका असेल की एखाद्याचे डोळे येत आहेत आम्ही ताबडतोब त्याला 2 किंवा 3 बाटल्या देऊनच पाठवतो. तर ती एक चांगली मदत आमच्याकडून आम्ही त्यांना करू शकतो. असं आहे की इंडिया टुडे या संस्थेने जो सरप्राईज सर्वे चालू केला ह्याची ऍक्च्युली आम्हालाही कल्पना नव्हती. ते जेव्हा बाहेरून बसले, लोकांशी बोलत होते, शेजारी पाजाऱ्याशी बोलत होते, बाहेर त्यांनी केमिस्टवाल्यांशी भेटले, काही डॉक्टरांना भेटले, काही इथून जाणाऱ्या पेशंटशी ते चर्चा करत होते, तेव्हा मला कळलं की आपल्या पेशंटबरोबर कोण बाहेरची व्यक्ती बोलते. मग त्यांनी जेव्हा सांगितलं की आम्ही असं सर्वे करतोय आणि गेल्या 8 ते 10 दिवस आम्ही रोज येऊन बघतोय तुमच्या पेशंटबरोबर तुम्ही काय कशी ट्रीटमेंट देता, पेशंटला खरं तुम्ही पेशंटचा घरासारखं वाजवता की जस्ट असं कमर्शियल अँगलने बघता. तेव्हा आमचं बोलणं असं लक्षात आलं की त्यांना ते आमच्या हॉस्पिटल सर्वे यासाठी करतायत की पुण्यामध्ये त्यांना एक बेस्ट डोळ्याचे डॉक्टर किंवा ऑप्थोमॉलॉजिस्ट त्यांची एक त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे निवड करायची त्या इंडिया सर्वेच्या तर्फे. मग त्यांनी मुंबईला गेल्याच्यानंतर आम्हाला कळवलं की तुम्हाला हा पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि तुम्ही ह्या 15 जूनला तुम्ही मुंबईला येऊन माननीय आरोग्यमंत्री यांच्या हस्ते हा तुमचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. ते ऐकल्यानंतर हा आमच्यासाठी तर सुख धक्का होता. कारण आम्ही अजून इतके हे नाही आहे, सिनियर नाही आहेत. आमच्या अगोदरचे भरपूर डॉक्टर आहेत, त्यांची प्रॅक्टिस 30 वर्ष 40 वर्ष झाले. वी आर जस्ट स्टार्टेड 10 इयर्स अगो. हा धक्का, हा अनुभव खूप सुखद होता. त्यामुळं आम्ही अजूनही त्या आनंदातच आहोत की आम्हाला हा पुरस्कार मिळाला. त्याचसाठी सरांचे मनपूर्वक आभार आणि संपूर्ण टीमचे जे पेशंटची जातेने आस्तेने काळजी घेतात आणि ते प्रत्येक येणाऱ्या पेशंटमध्ये आपले आई वडील किंवा बहीण भाऊ म्हणूनच वागून त्यांना ट्रीटमेंट देतात. नाही आता मला एक सांगा की हा जो अवॉर्ड भेटलेला आहे
याच्यामध्ये तुम्ही समाजसेवा म्हणून काय केलं नक्की, म्हणजे कोणाचे तुम्ही उपचार केलेले आणि इथून पुढे आणखीन तुमचं काय हे असणार म्हणजे गोरगरिबांसाठी? बरोबर, एकदम चांगला प्रश्न आहे. आम्ही आता आपल्या पुण्यातले दगडूशेठ हलवाई गणपती याला 125 वर्ष पूर्ण झाले. त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक मदत मागायला जे पेशंट येतात, कारण ते दरवर्षी लोकांना मदत करतात, त्यांच्या ते अशी एक संकल्पना आमच्याकडे घेऊन आली की तू आम्ही आमच्या पेशंटला ट्रीटमेंट करू शकतो का फ्री ऑफ कॉस्ट. कारण आता डोळ्याची कॅटरॅक्ट सर्जरी म्हणलं तरी ससून जरी म्हणलं तर कमीत कमी पैसे लागतात, आपण ते करत नाही. तर हा आमच्या पुढे पेच होता की बाबा 100 पेशंट फ्री कसे करायचे. पण एक म्हणतात ना, आई वडिलांचा आशीर्वाद आणि त्यांनी दिलेले संस्कार. मी सरांशी चर्चा केली ते म्हणाले आपण काही काळजी करायला देणारा देणारच आहे. त्या प्रत्येक पेशंटला आपण फ्री केलं कुठल्याही प्रकारचे चार्जेस न घेता. तसेच निरनिराळ्या संस्था आहेत पुण्यामध्ये, जैन मंदिरं आहेत, आमचे चर्चेस आहेत, मस्जिद आहेत, आम्ही तिथेही कॅम्प करतो, सोसायटीमध्येही कॅम्प करतो. हा सोशल भावनेतूनच आम्ही काम करतो आणि त्याच्याचमुळे आमची ही निवड झाली असं आम्हाला. पालखी सोहळ्यात आणि येणाऱ्या ते पालखी आहेच. ह्या पालखीमध्ये गेल्या 4 वर्षापासून महावीर हॉस्पिटल हे अखंड अविरतपणे सेवा देत आहेत. ह्याही वर्षी आम्ही आमच्या पूर्ण टीमच्या तयारीविषयी उतरणार आहोत. डॉक्टर विमल परमार यांना एक पुरस्कार भेटलेला आहे. सो आम्ही पूर्ण स्टाफ आणि सरांना शुभेच्छा देऊ इच्छितो की हा पुरस्कार भेटल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. सरांचा एकत्रित पूर्ण कष्ट आणि जे काही त्यांनी एफर्ट्स घेतलेले आहेत पेशंटच्या मीन्स काळजीपोटी, सो त्यासाठी आम्ही खूप म्हणजे त्यांच्यासाठी एक शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि ज्या दिवशी पुरस्कार भेटला सरांना, सरांनी सडनली आम्हाला जेव्हा इन्फॉर्म केलं की आपल्या हॉस्पिटलला पुरस्कार भेटला आहे, असं वाटलं की एक डोक्यावरची जी कॅप असते ना त्यामध्ये अजून एक असा पंख लागला नवीन. सो त्यावेळची जी एक फिलिंग आली ती खूप पॉझिटिव्ह होती. आणि सरांचे जे काही पेशंटसाठी काळजी घेतात किंवा ऑल ओव्हर जे ऑपरेशन्स वगैरे असतात, सरांचे रिझल्ट्स वगैरे एकदम बेस्ट आहेत. प्रतिनिधी रमेश कांबळे, NTV न्यूज मराठी, पुणे.